गेल्या 2 दिवसापासून दिल्लीत ते गल्लीपर्यंत राजकारण चांगलंच ढवळून निघालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं कारण देखील आहे की या कालावधीमध्ये जर आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर देशामध्ये आणि राज्यामध्ये काय परिस्थिती असेल या संदर्भातला सर्वे जो आहे तो सी वोटर संस्थेने या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि केंद्रामध्ये एनडीएचं चित्र असेल, युपीएचं काय चित्र असेल हे जरी या ठिकाणी स्पष्ट केलं असेल, पण आपण राज्यापुरता जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या 48 जागांपैकी जवळपास 36 ते 37 जागा ज्या आहेत त्या काँग्रेस राष्ट्रवादीला या ठिकाणी जातील असं या सर्वेमध्ये म्हटलंय. आणि नक्कीच त्यामुळे चांगलीच खळबळ जी आहे ती उडालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच शिवसेनेचा शिंदेगड जो आहे तो भाजपाबरोबर गेल्यानंतर त्याचं नुकसान आहे का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. किंवा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट जो आहे तो काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीबरोबर या ठिकाणी गेलाय त्याचा हा परिणाम आहे का, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहायचे असेल तर काही ठोकताळे जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले पाहिजे. कारण गेल्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः जे मतदान आहे ते शिवसेना भाजप युती आणि त्याबरोबर नरेंद्र मोदी यांचा चेहरा या सर्वांचं जर आपण पाहिलं तर लोकसभेची जी एकूण संख्या आहे लोकसभेच्या मतदारसंघांची महाराष्ट्रात त्यातले फक्त 4 ते 5 मतदारसंघ जे आहेत ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाट्याला या ठिकाणी आले होते आणि सर्व मतदारसंघ जे आहेत ते भाजप आणि शिवसेना युतीकडे आपल्याला पाहायला मिळाले. आजची स्थिती जर आपण पाहिली तर जो इंटरनल गुप्तवार्ताचा एक ज्याला आपण म्हणतो सर्वे म्हणतो त्यामध्ये देखील महापालिकांच्या दृष्टीने काही अभ्यास करण्यात आला, त्यामध्ये राज्यातल्या मुंबई महानगरपालिकासह इतर ज्या 25 महानगरपालिका त्यांचं जर आज इलेक्शन झालं तर नक्कीच भाजपाची स्थिती जी आहे ती दोलायमान असेल अशी सर्वे जो आहे तो गुप्तवार्ता विभागाने देखील केला असं म्हटलं जात आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे ती समोर आली नसली तरी महापालिकांमध्ये चित्र जे आहे ते भाजपाचं स्पष्ट दिसत नाही आहे. जर आपण ठाणे आणि नवी मुंबई ही 2 महानगरपालिका जर सोडल्या तर उर्वरित मोठ्या ज्या 15 महानगरपालिका त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना आघाडी घेताना या ठिकाणी दिसते. म्हणजेच मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातल्या 6 महानगरपालिका कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या महापालिकांचं जर आपण चित्र पाहिलं तर या महापालिकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीची स्थिती जी आहे ती मजबूत होताना दिसते. जर हेच गणित आपण जर लोकसभेच्या या विभाग या संपूर्ण जो भाग आहे त्या भागाचा जर लोकसभेच्या दृष्टीने विचार केला तर या भागामध्ये महाराष्ट्राची जवळपास निम्मे लोकसंख्या आहे आणि एकूण 48 मतदारसंघांपैकी जवळपास 24 ते 25 मतदारसंघ जे आहेत ते या 15 महानगरपालिका क्षेत्रामध्ये येताना आपल्याला दिसत आहे. यामध्ये जर आपण या लोकसभेच्या निवडणुका ज्या झाल्यात त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी यांचं अंतर जे आहे ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या पेक्षा जवळपास 50,000 ते 1.5 लाखांच्या घरात राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पण ही 50,000 ते 1.5 लाख मतं जी आहे ती भाजपाला देखील मिळालेली नाही आणि शिवसेनेला देखील मिळाली नाही. ही 1.5 लाखांचा जो पराभव झालेला आहे तो पराभव यामुळे झालेला आहे की ही संपूर्ण मतं जी आहे ती वंचित बहुजन आघाडीकडे त्यावेळी गेली होती आणि त्याचाच मोठा फटका जो आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीला बसलाय. आज वंचित भाजपापासून लांब असल्याचं आपल्याला दिसतंय कारण आता शिवसेनेबरोबर निदान महानगरपालिकांमध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकामध्ये त्यांनी युती केलेली आहे पण त्यांना जर बाजूला ठेवलं तर आपण शिवसेना जी आहे ती आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहे. म्हणजेच जर भाजपाचा जरी दावा असला तरी लोकसभेचं जे गणित आहे ते भाजपाच्या बाजूने आहे की शिवसेनेला जी आतापर्यंत मतं मिळाली ती पूर्णपणे नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याकडे पाहून मतदारांनी दिली. हे जरी दावा भाजपाचा खरा असला तरी देखील आपण मतांची टक्केवारी जरी म्हटलं तरी 70-30 किंवा 60-40 जो फॉर्म्युला आपण लक्षात घेतला तर किमान 30 ते 40% मतं जी आहेत ती एकट्या शिवसेनेची देखील आहेत हे मान्य करायला हरकत नाही आहे. कारण जर 30 आणि 40% जो कोटा आहे म्हणजेच समजा एकूण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाला जर 6 लाख मतं मिळाली असतील तर साधारणतः 2 लाख मतं जी आहेत ती शिवसेनेची देखील आहेत आणि ही 2 लाख मतं जर एकूण काँग्रेस राष्ट्रवादीला या ठिकाणी जोडली गेली तर साधारणतः 35 ते 36 मतदारसंघांमध्ये जो आहे तो मोठा फरक जो गेल्या निवडणुकीत झाला होता तो संपूर्ण फरक जो आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीचा या ठिकाणी भरून निघेल आणि तो फरक जो आहे तो या सर्वेमध्ये दिसतोय या स्पष्टपणे आपल्याला जाणवतोय. आणि दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेतून शिंदेगट बाहेर पडला, त्यानंतर जे राजकारण झालं, आरोप प्रत्यारोप झाले, अनेक जणांना अटक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, खोकेंचा आरोप या ठिकाणी होतोय, या सगळ्याकडे तर ईडीची कारवाई जी आहे ती होताना दिसते. कुठेतरी राजकीय वातावरण जे आहे ते दूषित झालंय आणि त्याचा परिणाम देखील मतदारांवर या ठिकाणी नक्कीच झाला आणि सहानुभूती जी आहे
ती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने देखील आहेत. आणि दुसरी सर्वात महत्वाची सहानुभूती म्हणजे जी आहे ती मुस्लिम आणि दलित मतांची गेल्या काही दिवसांपासून ती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दिसते. याचं कारण काय आहे की एक विचारसरणीचा जो एक मोठा परिणाम आहे की भाजपाची जी डावी भाजपाची जी संघ विचारसरणी याला कुठेतरी मुस्लिम आणि दलित समाजाचा जो प्रचंड विरोध आहे आणि त्या भाजपाबरोबर उद्धव ठाकरे हे एकटे या ठिकाणी लढतायत आणि ती सहानुभूती जी आहे दलित आणि मुस्लिम मतदारांची ती कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जी दिसते ही जर आपण गणित या मतांची देखील जुळवली आणि ती काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत जर एकत्रपणे महायुतीच्या महाआघाडीच्या दिशेनं जर जात असली तर मोठा विजय जो आहे तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाआघाडीकडे होऊ शकतो. आणि हे गणित जे आहे ते आत्ताच्या स्थितीला आहे. अजून बरेच अवधी जो आहे तो साधारणतः एक वर्षाचा अवधी जो आहे तो अजून लोकसभेच्या निवडणुकाला आहे. तोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या राज्यात होतील, जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या होतील त्या होतील आणि नगरपालिकांच्या निवडणुका देखील होतील. त्यामध्ये परिस्थिती आणखी काय बदलते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण आज जर निवडणुका झाल्या तर नक्कीच महाआघाडीला याचा फायदा होईल हे या सर्व्हेमधून स्पष्ट होतं.